हरि ओम श्रीराम अंबज्ञ, मी प्रदीप सिंह ससाणे बापूंच्या उपस्थितीत सन 2013 पासून येतो आहे. मला आलेला अनुभव मी शेअर करतो आहे. मी माझ्या मूळगावी सारवे येथे राहत असताना माझा मुलगा माझ्या कुटुंबासोबत राहतो, तो माझा लहान मुलगा सचिन. आम्ही रात्री झोपलो होतो, तत्पूर्वी आम्ही उपासने होऊन आलो होतो. शनिवारचा दिवस होता. मुंबईच्या उपासनामध्ये झोपताना हे त्रिविक्रमा तू प्रेमळ आहेस, मी अंबज्ञ आहे असं झोपताना जप करण्याबाबत सांगितलं होतं. तशाच पद्धतीने आम्ही झोपलो आणि झोपलो असताना मुलगा मनातल्या मनात जप करत होता, मी माझं जप करत होतो. बाथरूमला जायचं असल्यामुळे बाहेर जावं लागत होतं, खेडेगावात असल्यामुळे. आणि उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घरात मी कूलर दरवाजा मधोमध ठेवलेलं होतं, थोडीशी फट होती बाहेर जाण्यासाठी. तेवढ्या फटीतून तो बाहेर गेला आणि बाहेरून लघवी करून आला, आत येतो आहे. तर माझा जो घराचा जो दरवाजा आहे पुढचा जाळीचा, तो लोखंडी दरवाजा आहे आणि घर पण पत्र्याचं आहे. तर तो पाय ठेवतो आहे दरवाज्यावर, तर तेवढ्यात मोठ्याने ओरडला, ओ पप्पा. मी मोठ्याने खरबडून जागा झालो आणि पाहतो तर काय झालं म्हणून बाळ. एक तर अगोदरच मुलं त्याची आई वारलेली असल्यामुळे खूप माझं काळीच म्हणजे मन कसं कासावीस व्हायला लागलं. आई पण जागे झाली खरबडून, तिचाही बी पी वाढला. आणि पाहतो तर बॅटरी टॉर्च घेतली आणि दोघं ते भिंतीवर पाहतोय कुठे काय करंट काही झालं आहे का, काय झालं आहे का. तर साधारणतः 1 फूटपर्यंत मेन फ्यूज जी असते, मेन जी फ्यूज जो गेलेला असतो वायर, तर ती पूर्ण 1 फूटपर्यंत उंदरांनी ती वायर सोलून काढलेली होती. म्हणजे पूर्ण ती तांब्याचा तार तिचा बाहेर होता आणि तो तांब्याचा तार त्या माझ्या घराच्या पत्राला टच होत होता. आणि त्या पत्र्याचं करंट आणि लोखंडी दरवाजाचं करंट, म्हणजे मेन फ्यूजचं करंट पूर्णतः दरवाज्यामध्ये उतरलेलं होतं. त्याच्यात त्याने पाय खाली ठेवलेला, जमिनीवर पाय म्हणजे फरशीवर पाय आणि इकडे हात दरवाजाला, म्हणजे अर्थिंग आणि फ्यूज हा एकत्र झाल्यावर मला वाटतं आजपर्यंतचे असे अनुभव आहेत ऐकायला आलेले की त्या ठिकाणी तो माणूस अक्षरशः चिटकतो आणि कोळसा होतो. पण बापूच्या कृपेने मुलगा करत असलेला जप आणि मी करत असलेला जप, बापूने एकदम त्याला अलगद बाजूला काढलं, उदी लावली आणि थोडंसं छातीला वगैरे चोळून शांत म्हणून झोप म्हणून सांगितलं. त्याच्यातच नंतर आम्ही थोड्या दिवसात जळगावला जळगावला राहायला आलो. जळगावला राहत असताना भाड्याच्या घरात राहत होतो. घरात आई सकाळी पहाटे स्वयंपाक करत होती. स्वयंपाक करत असताना आणि आईने मला आवाज दिला की म्हणे बाळ की हे बघ काहीतरी वास येतो गॅसचा. मी बघितलं, तत्पूर्वी एकदा गॅस खराब झाल्यामुळे मी एक मेकॅनिकलला घरात बोलवलं होतं. आणि घरात बोलवल्यानंतर मेकॅनिकलने जसं काय करत होता तसं मी बघितलं, गॅस लीक कसा झाल्यावर काय करतात, ते काडी ओळतात, असं आगपेटी माचीस ओळून लीक पाहतात. पण ती त्यांची पाहण्याची पद्धत वेगळी होती आणि माझी पाहण्याची पद्धत वेगळी होती. मी सहज गेलो, बघितलं वास येतो आहे म्हणून मी तशाच ते जसं मेकॅनिकल करत होते तशा पद्धतीने करायला लागलो. इकडे शेगडीजवळ बघितलं, तिथे काय नाही. इकडे वरती सिलेंडरजवळ आलो तर सिलेंडरजवळ मी सहज काडी पेटी ओवाळली आणि त्या रेग्युलेटरच्या आजूबाजूला फिरवत होतो तर लगेच गॅस याची सिलेंडरने भडका घेतला. भडका घेतल्या आईचं खूप बी पी वाढला. तिचं अगोदरच अँजिओप्लास्टीचं ऑपरेशन झालेलं आहे आणि खूप घाबरायला लागली. काय झाली, लहान मुलगा उड्या मारायला लागला, पळपळ पप्पा बाहेर पळा बाहेर पळा. पण मला देवाच्या कृपेने बापूच्या कृपेने मला खरंच काही मला म्हणजे वाटतही नव्हतं, काही जाणवलंही नाही. मी सहज म्हटलं त्यांना, म्हटलं तुम्ही जा तिकडे दोघंही आणि कमरेला टॉवेल लावलेला होता, सहज कमरेचा टॉवेल सोडला आणि सहज असं एक आपण सहज फुंकर जशी मारतो तशा पद्धतीने फुंकर मारली आणि एका काही सेकंदातच तो गॅस सिलेंडरचा भडका आपोआप थांबला. हरिओम श्रीराम अंबज्ञ.